स्वप्न बांधून आज उशाला झालो पावरफुल. आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल. आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला. सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा का तू करतो दगा. त्यांना काही मुदत दिली आपण कंडारी ग्रामस्थ 10 दिवसांमध्ये त्यांनी तो विषय मार्गी लावावा. साहेबांनी आम्हाला 10 दिवस टाइम दिला आहे. 10 दिवसात आम्ही याच्यावर काही निर्णय घेऊ. आता मी याला 6 दिवस अल्टिमेट देऊ. ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग 5% निधी खर्च झाला किंवा नाही या प्रमाणामध्ये माहिती घेण्यात येईल. आज सोमवार 1 तारखेला आम्ही पंचायत समितीचे निवेदन दिलेलं आहे. ग्रामसेवकांचं असं म्हणणं होतं की आमची प्रोसेस सुरू आहे, पण एक्झॅक्ट काय प्रोसेस सुरू आहे हे आपल्याला चौकशी अंतीच समजेल. जस्ट आत्ता मला निवेदन प्राप्त झालेलं आहे, त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग 5% निधी खर्च झाला किंवा नाही या प्रमाणामध्ये माहिती घेण्यात येईल. आणि संबंधितांना जे काही आहे DBT अंतर्गत या योजनेचा लाभ लवकरात लवकर प्राप्त कसा व्हावा या अनुषंगाने सूचना प्राप्त ग्रामसेवकांना निर्देश आत्ता जस्ट देण्यात आलेले आहे. सर, ग्रामसेवकाला असं आपण बोललो त्या ठिकाणी त्यांनी काही सांगितलं का की दिले गेलेले काय? सर, ग्रामसेवकांचं असं म्हणणं होतं की आमची प्रोसेस सुरू आहे, पण एक्झॅक्ट काय प्रोसेस सुरू आहे हे आपल्याला चौकशी अंतीच समजेल. तर आपण त्यासाठी इथले विस्तार अधिकाऱ्यांनाही आपण तिथे संबंधितावर निर्देश म्हणजे निर्देश देण्याच्या अनुषंगाने आपण त्यांना डिपूट करू. त्यांना काही मुदत दिली आपण कंडारी ग्रामस्थ 10 दिवसांमध्ये त्यांनी तो विषय मार्गी लावावा. आज निवेदनासाठी दिले की आम्ही पहिले पत्रकार परिषद घेतली होती अपंग लोकांची खंडारी दिवस संघटनातून. तर त्याच्या माध्यमातून आज सोमवार 1 तारखेला आम्ही पंचायत समितीचे निवेदन दिलेलं आहे. त्या साहेबांनी आम्हाला 10 दिवस टाइम दिलेला आहे. 10 दिवसात आम्ही याच्यावर काही निर्णय घेऊ. त्यांनी साहेबाला फोन लावला ग्रामसेवकांना. अजून त्यांनी जे फोन लावून आम्हाला 10 दिवस निवेदन दिलेलं, आता मी याला 6 दिवस अल्टिमेट देऊ. कारण याच्यावर आमची काही कारवाई झाली नाही तर आम्ही पंचायत समितीचे आम्ही उपचारला होतो. तसंच आम्ही जसं आता जळगाव CO आणि जिल्हा कलेक्टर यांचे LI सुद्धा आम्ही अर्जी देऊ. तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीन दिल बळ
लढण्याला अन भिडण्याला येव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबराट दरा राहाय र तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र का उडतो सरा भिडतो सरा कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.